फ्रेंड्स आज गंगे ना होप यार डेंगण आणि येस आज आपला खूपच स्पेशल डे जे थंबनेल आणि कॅप्शनवरनं तुम्हाला समजलंच. ॲक्च्युली मी सेलिब्रेट नव्हती करणार कॉज माझ्या ब्लेसिंगमुळे, कारण म्हणजे माझी खूप अशी इच्छा होती की या बड्डेला ब्लेसिंगला माझ्यासोबत वर्ष झालं असता, तर म्हणे मी माझ्या बड्डेसोबत ब्लेसिंगचा पण बर्थडे सेलिब्रेट करीन, असं करू तसं करू हे ते, तिच्यासाठी फ्रूट्सचा असं म्हणजे केकच्या शेपमध्ये फ्रूट्स अरेंज करीन वगैरे वगैरे, खूप काय काय असे म्हणजे ड्रीम्स बघितले होते मी. तर काय ना सगळ्या ड्रीम्सवरती चकनाचूर झाला आहे. तर म्हणजे याच रिझनमुळे मला नव्हता करायचा. मी ॲक्च्युली बोललेली पण की मी नाही करणार नाही करणार नाही करणार. इनफॅक्ट सकाळी जेव्हा मी झोपेतनं उठून आली तर मी उठायचं पहिले झालं काय, तेव्हा सगळे असे एक्साइटेड झाले होते आणि फोटोज वगैरे माझे सगळे जुने पुराने मम्मीने फोटोज काढले होते आणि म्हणजे खूप काय काय चालू होतं लोकांचं एक्साइटमेंट. बट मी सडन ऑफ अशी येऊन पटकन बोलली की काय फोटोज विटोज टाकू नका, मी बर्थडे सेलिब्रेट नाही करणार. तर सडन ऑफ सगळ्यांचे असे लाईक थोंड पडल्यासारखी झाली. त्यामध्ये नंतर मलाच बेकार वाटलं की म्हणजे माझ्या एकटीच्या सॅडनेससाठी मी सगळ्यांना सॅड करते. तर विचार केला की माझ्या सॅडनेसमध्ये सामील करण्यापेक्षा मीच त्यांच्या हॅपीनेसमध्ये सामील होते. तर काय ना आता बघू काय होतं काय नाही संध्याकाळी. तर आता तर मी निघाले पहिले तर आपले फटाफट कामावरून घेऊया आणि मग बघूया काय होत आहे ते. नाही ती ब्रावणाजवळच जाते ती बघ, ब्रावणाच्याच मागे मागे आता गेली नट्याजवळ. नटे ही घाबरते पागल पोरगी ती ती ब्रावणाच्याच भारी खेळत होती आता कोणाला सप बाबा ही म्याऊ केलं होती तो बरोबर आवाज देते बघ. ते बघ मी इथे आहे तू ये ना माऊ काय सांगते त्याला मी इथे आहे तू ये कपडा बघ माऊचा फॅशन क्वीन बनले आली माऊ आपली फॅशन. आता याचा काय कानाच्या याच्या बरोबर खेळतोय तो कान साफ कर. तुझे असा कान साफ करायचा आहे तो अरे फट्टू अरे माशाला घाबरते मांदिरी दिसले खाऊ का गेलो होते तुम्हाला यो पण घाबरतोय अयो अय इकडं बघ इकडं बघ इकडं बघ आता खेळतात दोघ नाही हीच खेळते त्यांच्याजवळ. फ्लोरी तुला बाहेर काढला ना कच्चा खातील ग ये एवढी नको त्यांच्यावरती प्रेम दाखवूस. तिब 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 मागे मागे पडला काय झालं फुटतोय फुटतोय तरी परत जातो चढायला डाय तो धर तो डाय जाधार आता टबात. अरे देवा खरी चावरट आई या अजून बसले तिथं भाबा बघते बघ कशी कोणला बघते कुठे आहे नाही दिसत तर नाही आहे माऊ कुठे आहे आजब प्रेम की गजब कहाणी आहे ती. तो गेला वाटतं वाट बघून नाही त्यांचे रिझल्ट अजब प्रेम के गजब रिझल्ट आहेत ते. यो ब पडला ई परत पडला कोण आहे नट्टूच आहे नाही पोरगी आहे काय झालं मला जायचंय ई ब ई ब हा पाडा सगळा पाडापाड करा पसारा करा हा मग लोकांना वाटते आमच्या घरात केवढा पसारा ना केवढा नाही सगळा पाडापाड केला इथे टिवल्यान दो टिवले टिवले इथे बघ किती अरे सोड ना मला किती पकडून ठेवते तू काय बरोबर घे तू आमच्याशी सोड मला सोड मला किरे बसायचे मला सोड अरे इथे कुठेतरी जागा रे यार कुठेतरी वाजवायला मला सगळ्यांना दोन वेळा उठून आली आहे नको थांब बंद कर बंद कर बंद कर बंद कर काय पाहिजे पिल्लू
काय पाहिजे? नको गं, बॉडीला भूक लागते. बघते व मम्मी अक्षरशः काय नका पप्प्या बिप्प्या घेऊ सगळ्यांना उठवून आली आहे ती. झोपली वाटत परत. हो मारील नाय. किटू किटू कन्फ्यूज झालं. नक्की जाऊ कोणाकडे? मला हिच्याकडे जायचं. ही तिथे बोलवते. आता मम्मी चहा दिसला. मम्मी चहा दिसला. माऊ बाबा काय मम्मी आता माझी गाऊन खेचली ना. पण हिनी किती नाही बाबा करणार आहे आपला. म्हणजे इथे जेवणात आमचं सगळं झाकून ठेवलंय. जेवणाची तयारी तोंडात पद्धतले करत घामघाम झालेला. बर्थडे गर्ल घामटलय तुमची. ये कि तू ये गो माझा पोर्या. ये बघ ये असा ये रे अर्थ असते तो. अगं भय म्हणजे प्रेमच आहे नाही का तेवढं. अरे 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 ये ना जरा शाण्यासारखा वाघ ना कधीतरी. नको 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 चाकू नको. इथे बघा बाई बर्थडे गर्लची कंडिशन बघा. खूप बनवून ठेवलं. केक बेक सगळा राहिला बाजूला. ते जेवायला जा बाई. ए अंडा का पांडा अंडा अंडा का बघते काय जेवण बना आधी. बर्थडे माझा. कोण बोलेल का? बोलेल. बर्थडे बर्थडे गर्ल हिला खा जाते. हिला खा जाते का आला बघ. बघा करपवलं. बघा तिचं काम कर. यांच्यासाठी बर्थडे माझा मेन्यू पण मीच बनवायचा. पार्टी नाही दिली. हा मग हे करते ना शांत. आलं मोठ यांचा काय. यांना पण पार्टी देत माझ्यापासून. ए माय दे ना माय झोपाली. दूध दूध भात दिलं ते ना खातो. आता एक जण गेला भात खायला. तेरे साथ क्या हो रहा है इधर? रुक मैं भी ट्राई करता हूं. अरे अरे मेरा प्यार नहीं हिल रहे. अबे रुक के ऐसा भी वही हो रहा है. अबे क्या कर रहे हो? क्या कर? ओहो ऐसा सीट है. ऐसा सीट है. ओके ये तो मस्त है रे. हाई लव. नीचे कहाँ से उतरू मैं? अरे मस्त का नहीं. मेरा पेट अटक के रे. निकल रे निकल. अरे तू निकल गया. आइडिया कैसे लगा? अबे मेरे से तो अब तक नहीं हो रहा है. अरे कैसे निकल गया? हाँ ऐसा 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 आयशा बस ये देख मैं भी निकल गया. ओ हो कशु उतर आंटी फुटती. ए आंटी तुम जाय. आंटी मी आंट्यात ना बाहेर ना निघाले. आंटी फोडायला निघाले का? ए नॉन सेन्स. माझी पिल्ल डिंगचिक 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 मन तुझे व्हिडिओला पण लाईक नाही करत. असे चाले करतो असते पिल्लन सोबत. नाही का मी पिल्लन सोबत कपडा आहे का? धड 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 त्याला हलवते. गोलू नी करते ही डेंजर पाहिजे. हिम्मत चल मार. की बाबा परत मारत होता. पीस आउट. मला आपलं दुःख पण करते.
मी विसरून पण गेली मी कुठे काढलेल्या कुठे ठेवल्यात. मुंगी आले मम्मी साखरला दे आता काय नॉनव्हेज सॅटरडे. अरे बघ तुला दाखवा बघ या बघ बड्डेच्या दिवशी मुंगे बरोबर इतनी जालिम माँ कैसे हो सकती हो तुम. डर गए तो मैं काम के लिए दादी ने चावला उश ना ये तू पहले इंस्पेक्शन ला ये ना जा याची भी आरती कर मम्मी याची बंद कर चला टीला लाव आऊँ अपन तुला टीला था चला को काय पण शंभो शंभो चला इथे जेवायला सगळी बसले ना आपला साधा सुद्धा बर्थडे करून म्हणजे सकाळी बोललेली मी या लोकांना पण नंतर म्हणजे असं माझं झालेलं का ठीक आहे जाऊ दे ह्यांच्यासाठी मी करते सेलिब्रेट पण नंतर ह्यांचाच असा झाला का जाऊ दे माझ्यासाठी नाही करायचा सेलिब्रेट. हे फॅमिली प्रेम आहे आमच्यात आमच्यात तेवढं वाढलेलं आहे घेऊ शकतोस निक बड्डे गेलं यार मी तू एक दिवस तरी इज्जत नाही देते जाऊ दे आपण आपला घेऊ जेवायला ना जेवू भूकाच ना जाऊ झोपू काय थोड ना मम्मी करपलेला पीस दिला हलकट काय नको काय नको मला ठेव तुला जेव तू गप्प हलकट मनुष्य प्राणी दिव्यावरती भांडण अबे यार तेल प्यायला दिव्यातलं अबे चुचुंदर ओय चुहे खतम झालंय तेल ते दोघांची भांडणं चाललं खतम झालंय ना पेल्लो नको आहे ना चल दू इकडे एवढं भमटे खुजली बघ खुजली मास्टर ए मम्मा ए काय शिस्त पद्धत शिकवली का नाही पोरांना तर काय ना आपलं पिल्लो लोकांचं कधी संपणार नाही बट येस आपला स्वीट अँड शॉर्ट अँड सिम्पलवाला बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. सेलिब्रेशन तर काहीच नव्हता आपलं मेनली म्हणजे ही इंडियन टिपिकल इंडियन पद्धत आहे ही आपली भारतीय पद्धत आहे जी आपण केक कापतो ब्लास्ट वगैरे करतो ते नाही आपली आरती वळणं वगैरे ते सगळं आपली इंडियन आहे तर तसं इंडियन पद्धतीत प्रॉपर इंडियन पद्धतीत मॅक्सिमेक्से घालून सेलिब्रेट केलेला बर्थडे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आय होप की देवाच्या कृपेने पुढच्या वर्षी असं काही नाही व्हावं की जेणेकरून मला मला असा बर्थडे सेलिब्रेट करावा लागेल. तर देवाच्या नीच प्रार्थना करते आणि ब्लेसीला चांगला जन्म मिळावा नेक्स्ट जन्म जो काय असेल तो चांगला मिळावा ह्याच्यासाठी तुम्हीसुद्धा प्रार्थना करा. आणि आज खूप जास्त मिस केलं मी ब्लेसीला खूप जास्त म्हणजे डेली मिस करत असते बट आज जरा जास्त मिस केलं मी कारण म्हणजे माझा ड्रीम ॲनिमल होता आणि मी असा विचार केला होता की माझा हा माझा बर्थडे असेल जो मी माझ्या ड्रीम ॲनिमलसोबत सेलिब्रेट करीन माझ्या ब्लेसी लाड सगळ्यात लाडक्या पोरीसोबत माझा सेलिब्रेट करीन स्टेडियम आणि